नाशिक ऑक्सिजन गळती प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहायक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी आता ह्याचा तपास करणार आहेत। ठेकेदार कंपनीचे तंत्रज्ञ गायब होत असल्याचं आता समोर येत आहे आणि पुण्यातील टाय निपॉन सो कंपनीला हे काम दिलं होतं। काम दिल्याप्रकरणी नाशिक महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त रडारवरती असल्याचं देखील ह्या सगळ्या घटनेनंतर समोर येत आहे। महापालिकेच्या झाकीर हुसैन रुग्णालयातली ही कालची दुर्घटना, यामध्ये 24 जणांचा नाहक बळी गेला आहे। 24 रुग्ण जे होते ते व्हेंटिलेटरवर होते का आणि त्यानंतर ह्या सगळ्या गळतीनंतर त्यांचे प्राण गेलेले आहेत आणि ह्या प्रकरणी आता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महानगरपालिकाकडून जे प्रेस रिलीज जारी करण्यात आलेला आहे त्याच्यावरून आणि थाना प्रभारीचे जे प्रथम दृष्ट्या त्यांची भेटवरून जे काही गोष्टी निदर्शनास आलेली आहेत त्याच्या आधारावरून अज्ञात इसमांविरुद्ध याच्यामध्ये निष्काळजीपणामुळे होणारे मृत्यूबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या शिवसेना नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोषी यांनी आपल्या गैरवर्तनावर आता दिलगिरी व्यक्त केली आहे। बोरिवलीतल्या महानगरपालिकेच्या भगवती रुग्णालयामध्ये डॉक्टरांबरोबर संध्या दोषी यांनी वाद घातला होता। एका रुग्णाला दाखल करून घेण्याच्या मुद्द्यावरून हा वाद निर्माण झाला होता। यावेळी संध्या दोषी यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला होता आणि त्याचा निषेध म्हणून डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारलं होतं। जी 24 तासनं ही बातमी दाखवली होती। सुप्रीम कोर्टाच्या 9 न्यायाधीशांना कोरोनाची लागण झाली आहे। अनेक न्यायाधीशांच्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोना झालाय। 24 एप्रिलला नवे सरन्यायाधीश व्ही रामण्णा यांचा शपथविधी सोहळा होतोय आणि त्यामुळे पुढचे 2 दिवसांमध्ये इतर न्यायाधीश तसंच इतर कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली जाणार आहे। दरम्यान 23 एप्रिलला होणारा विद्यमान सरन्यायाधीश SA बोबडे यांचा निवृत्तीचा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडणार आहे। सध्या लॉकडाऊन आणि उन्हाळा यामुळे सर्वजण घरात आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मग विजेचा वापर केला जातो। यामध्ये महावितरणनं एप्रिल महिन्यापासून विजेच्या दरात वाढ केली आहे। आता वाढीव दरानं वीज बिल भरावं लागणार आहे। प्रति युनिटमध्ये 4 ते 11 पैशांची ही दरवाढ करण्यात आली आहे। उत्पन्नातली तूट भरून काढण्यासाठी महावितरणकडून गेल्या वर्षी वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगापुढे दिलेला होता आणि त्याला आयोगानं मान्यता दिली आहे। दरम्यान 500 युनिटच्या पुढे वापर असलेल्या वीज ग्राहकांना आता 100 रुपयांवरून 102 रुपये मोजावे लागणार आहेत। आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जनं विजयाची हॅट्रिक साजरी केली आहे। अटीतटीच्या लढतीमध्ये चेन्नईनं कोलकाता नाईट रायडर्सचा 18 रन्सनं पराभव केलाय। फाफ डुप्लेसिस चेन्नईनं कोलकात्यासमोर जिंकण्यासाठी 221 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं पण कोलकात्याची टॉप ऑर्डर झटपट माघारी परतली। कोलकात्यातर्फे दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्सनं रन्सचं योगदान दिलं पण टीमला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले। बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे